अक्कलकले तालुक्यातील तारदळ येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये इचलकरंजी विधानसभेचे अपक्ष उमेदवार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा प्रचार शुभारंभ प्रकाश आवाडे, स्वप्नील आवाडे, सरपंच यशवंत वाणी, वसंतराव झेले, चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. अपक्ष उमेदवार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी तारदाळ खोतवाडीचे ग्रामदैवत महालक्ष्मी शिरकाई देवीचे दर्शन घेऊन तारदाळमध्ये प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर गावातून प्रकाश आवाडे व आवाडे समर्थक यांनी पदयात्रा काढून जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रकाश आवाडे यांना आमदार करण्याचा निर्धार युवकांनी आणि उपस्थित महिलांनी केला. यावेळी पदयात्रेला गावातून युवकांनी महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. रंगराव खांडेकर, पवन शिंदे, वैभव पवार, शिवप्रसाद पाटील, सुनील पवार, के जी पाटील, अजित खोत, राजेंद्र पाटील, उदय कोळी, नयन कांबळे, विकास बन्ने, बंटी शिंदे, सचिन चौगुले, सूर्यकांत जाधव, पिंटू सूर्यवंशी, शीतल मगदूम, प्रभाकर कांबळे, सुरेश नर्मदे यांच्यासह अनेक महिला व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.